शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सोयाबीनच्या रेटविषयी जाणून घेणार आहोत कोणकोणत्या मार्केटला काय रेट होते काय परिणाम झाले सोयाबीनचे भाव हे घसरले की वाढले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती बघणार आहोत कोणकोणत्या मार्केटला काय भाव राहिले आणि आजचे परिणाम हे काय झालेले आहे त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो आजचे जे मार्केट होते लातूर मार्केटचं आपण बघूया लातूर मार्केटमध्ये दहा हजार चारशे क्विंटलची आवक झालेली आहे सोयाबीनची तर सरासरी सहा हजार पाचशे रुपये भाव त्या सोयाबीनला मिळाला कमाल दर सहा हजार सातशे रुपये आणि किमान दर या ठिकाणी पाच हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत मिळालेला आहे त्यानंतर कारंजा मार्केटमध्ये सात हजार क्विंटल आवक झाली सरासरी सरासरी जे भाव आहेत ते त्या ठिकाणी मिळालेले आहेत सहा हजार पंचवीस रुपये किमान दर मिळाले पाच हजार सातशे रुपये आणि कमाल दर या ठिकाणी मिळालेले आहे सहा हजार तीनशे रुपये हे होतं कारंजा मार्केट यानंतर अकोला मार्केटला जे दर मिळालेले आहेत तर ते किमान दर मिळाले पाच हजार आठशे रुपये त्यानंतर कमाल दर या ठिकाणी मिळालेले आहे सहा हजार आठशे पंचावन्न रुपये म्हणजे सरासरी त्या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये या ठिकाणी सोयाबीनला अकोला मार्केटला दर मिळालेले आहेत त्यानंतर इंदोर मार्केटला जे आहे सहा हजार तीनशे रुपये हे सोमवारी दर मिळालेले आहेत शुक्रवारच्या भावाच्या तुलनेमध्ये म्हणजे शुक्रवारी सहा हजार सातशे रुपये होते तेच दर सोमवारी सहा हजार तीनशे रुपये झालं एक टक्क्याची जी घसरण आहे शु, ती घसरण जे केंद्रीय मंत्र्यांना जे पत्र लिहिले गेलं पोल्ट्री फॉर्म त्यामुळे या ठिकाणी भावामध्ये एक टक्क्याची घसरण या ठिकाणी बघायला मिळालेली आहे तर आपण अजून मार्केटचे रेट बघणार आहोत कुठे कुठे काय राहिले शुक्रवारच्या तुलनेमध्ये बऱ्याच ठिकाणी मार्केटची थोडीशी घसरण या ठिकाणी बघायला मिळाली तर त्यानंतर हिंगोली मार्केटमध्ये सहा हजार तीनशे रुपये भाव हा मिळालेला आहे त्यानंतर परभणीमध्ये कमालदर या ठिकाणी मिळाले सहा हजार दोनशे रुपये किमान मिळालेले आहेत सहा हजार रुपये हे परभणी मार्केटला त्यानंतर म मंठा जालना या ठिकाणी मिळाले सहा हजार पन्नास रुपये ते सरासरी या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये दर मंठा जालना मार्केटला मिळाले त्यानंतर राहता मार्केटला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर या ठिकाणी मिळालेले आहे त्यानंतर विंचूर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये सरासरी दर हे सोयाबीनला मिळाले तर वेगवेगळ्या मार्केटचे जे दर आहेत हे आपण दर बघितलेले आहे तर जे पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिले गेले पोल्ट्री फार्म उद्योगा उद्योगांनी तर त्यामुळे थोडासा परिणाम हा आपल्याला मार्केटमध्ये दिसून आलेला आहे की मार्केटमध्ये थोडेसे रेटची घसरण झालेली आहे परंतु हे रेट परत नक्की वाढतील मित्रांनो आपण वाट नक्की बघूया धन्यवाद